सदर बाजार पोलिसांनी मोठी कारवाई करून जप्त केलेले 60 स्मार्ट मोबाईल संबंधित लोकांना परत केले. पोलीस उपायुक्त विजय कपाडे यांची यावेळी उपस्थिती होती. सदर बाजार पोलिसांनी मोठी कारवाई करत 60 अधिक मोबाईल जप्त केले होते. सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतून चोरीला गेलेले आणि हरवलेले 63 अधिक स्मार्ट मोबाईल फोन मूळ मालकांना परत करण्यात आले. पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी लकडे यांच्या उपस्थितीत सुमारे 9,57,000 रुपये किमतीचे 63 मोबाईल संबंधितांना परत करण्यात आले. चोरीला गेलेले किंवा हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी सोलापूर शहर पोलिसांकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतोय. त्यामुळे अनेक मोबाईल परत मिळवण्यात आणि गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होते अशी माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी दिली. आज सदर बाजार पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने 63 मोबाईल, त्याची अंदाजे किंमत 9,57,000 रुपये आहे, असे गहाळ झालेले 63 मोबाईल शोधून संबंधित मोबाईल धारकास परत करण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने बाजाराच्या ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठेमध्ये किंवा इतरत्र पडून गहाळ झाले अशा स्वरूपाच्या तक्रारी यांच्या होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने मागच्या 2 महिन्यातील ह्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाने सायबरच्या मदतीने सदरील मोबाईल लोकेशनवरून ट्रेस करून संबंधित मोबाईल शोधून काढून संबंधिताच्या आज ताब्यात दिलेले आहे.